महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात DRI केल्या वर्षभरामध्ये तब्बल 1,265 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलेत. भारतीय नशेच्या आहारी कसे गेलेत आणि केवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करी सुरू आहे त्याचा हा खास रिपोर्ट. नशेच्या चाळी आणि गर्दुल्ली मुंबई. मुंबईत 5 पट अधिक अंमली पदार्थ जप्त. मुंबईकर नशेच्या आहारी जात आहेत का? देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सध्या दम मारो दम जोरात सुरू आहे. झोपडपट्टी आणि रेल्वे ट्रॅकवरच्या गर्दुल्ल्यांपासून ते उच्चभ्रू सोसायटीतल्या पार्ट्यांपर्यंत जिकडे पाहावं तिकडे ड्रग्सचा धिंगाणा सुरू आहे. सुशांत सिंग प्रकरणामुळे बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन उजेडात आलं. अनेक ड्रग्स तस्करांच्या मुसक्या आवळल्या गेल्या. पण नशेचा बाजार अजूनही थांबलेला नाही. अंमली पदार्थ तस्करांनी देखील वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत भारतामध्ये अंमली पदार्थ आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोटामधून कोकीन आणण्याचा देखील प्रयत्न झाला होता, मात्र DRI तो हाणून पाडला. अब्जावधी रुपयांचे अंमली पदार्थ अवैध मार्गाने भारतात आणले जात आहेत. कधी मानवी शरीरातून, कधी बॉक्स मधून, तर कधी ब्युटी प्रॉडक्ट्स मधून अंमली पदार्थांची तस्करी सुरू आहे. कृत्रिम केसांच्या नावानं टांझानियातून आलेलं हे पार्सल, पण या पार्सलमध्ये ब्राऊन रंगाच्या पाकिटात लपवून ठेवलेलं हे हेरॉइन पहा. हे पार्सल DRI मुंबई विमानतळावर जप्त केलं. त्यामध्ये अंदाजे 3 कोटी रुपयांचं हेरॉइन सापडलं. गेल्या 3 वर्षातली आकडेवारी पाहिली तर नशेचा बाजार किती तेजीत आहे याची कल्पना येईल. 2017-18 मध्ये DRI 233 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. 2018-19 मध्ये हे प्रमाण 369 कोटी रुपये इतकं वाढलं. यंदाच्या वर्षी तर त्यात 5 पटीनं वाढ झाली आहे. 2019-20 या वर्षात तब्बल 1,265 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. डिसेंबर महिना आला की वेध लागतात ते नवीन वर्षाच्या स्वागताचे. मात्र याच महिन्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करी होतीये. त्यामुळेच ड्रग्स तस्करांचे आणि नशेखोरांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी यंत्रणाही सज्ज झाली आहे. प्रशांत अंकुशराव सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. Just.